बेहदची परम महाशांती श्रोते हो आज गुरुपौर्णिमा गुरुवंदन करण्याचा गुरुचे ऋण फेडण्याचा अतिशय मौल्यवान दिवस चला तर मग आजच्या पवित्र दिवसाची सुरुवात आपण समर्थांच्या शब्दांनी करूयात ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही बेहदच्या बापूजींनी निरंतर अखंड आत्मस्वरूपामध्ये राहून कर्मयोगी जीवन व्यतीत करून प्राप्त दिव्यदृष्टीने बेहदच्या बेहदचे ज्ञान धर्तीवर उतरवून त्यांच्या बेहदच्या विश्वसेवाधारी मुलांना समस्त विश्व परिवर्तनासाठी हे ज्ञान प्रदान करत आहेत त्यांच्या साधना काळातील विविध अनुभव ते आज आपल्याला सांगत आहेत बापूजी म्हणतात परमशांती मला जेव्हा वरून दिव्यदृष्टी येत होती तेव्हा मी बाथरूममध्ये दोन दोन तास बसून राहत होतो तर मला पत्ता लागत नव्हता की किती वेळ झाला अशी माझी स्टेज होती आता ही स्टेज बनत आहे तर वेळेचा पत्तासुद्धा लागत नाही मी जेव्हा एअरपोर्टमध्ये बसलेला असतो तेव्हा मला कॉन्शियसमध्ये राहावं लागतं कारण की वरील सर्वोच्च परमात्मा मला डायरेक्शन देऊ नये जसे दिल्ली एअरपोर्टला फ्लाईटमध्ये मध्ये बसलेलो असायचो त्यावेळी मी तीन तासाच्या वेळेमध्ये स्वतःच्या पूर्ण कॉन्शियस मध्ये नियंत्रणामध्ये राहण्याचा पुरुषार्थ मला करावा लागायचा या देहभानामध्ये राहण्याचा पुरुषार्थ मला करायला लागायचा कारण वरच्या परमात्म्याना परमात्म्याने मला कोणतेही मार्गदर्शन करू नये त्यासाठी मला संकल्प करावा लागायचा की मला आता या क्षणाला कोणतेही मार्गदर्शन वरून येऊ नये मला देहभानात राहण्याचा पुरुषार्थ करायला लागायचा समजतंय ना मी देहभानात राहिलो नाही तर मी उडून जाईल एका सेकंदामध्ये मी व्यक्तमधून अव्यक्त बनून वरती निघून जाईल अशी माझी स्टेज राहत असते कधी वरून संदेश ट्रान्सफर होऊन येत असतात विजनही येतात ही दुनिया अशीच बनवली जात नाही आपण तर विचार देखील करू शकत नाही वरून खूप संदेश येत असतात येतच राहतात साकारी रूपा रूपात जो विचार करत असतो साकारी रूपाला जास्त प्रॅक्टिकल नॉलेज असते आकारी रूपाला तेवढे ज्ञान नसते तो फक्त संदेश देऊ शकतो वरच्या परमात्म्याला एवढे प्रॅक्टिकल ज्ञान नसते प्रॅक्टिकल नॉलेज फक्त साकारी रूपालाच असते हे तुम्हाला माहिती आहे का म्हणूनच तो खुद्द इथे अवतरित झाला आहे त्याला हे ज्ञान पाहिजे आहे तो पूर्ण अनुभूती करत असतो साकारीत त्याचे अष्टपैलू व्यक्ती अष्टपैलू व्यक्तिमत्व व्यक्ति असते त्याला साऱ्या दुनियेचा सा अनुभव असतो म्हणून नवीन दुनिया कशी बनवली जाईल याचा त्याला अनुभव आहे म्हणून प्रत्येक गोष्ट प्रत्येक विचार तो वरती पाठवत असतो हे असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे आणि मग त्यानंतर मार्गदर्शन येतेवरून की कसं करायचे काय करायचे हे विजन संदेश वरील परमात्मा मला पाठवत असतो हे दृश्य म्हणजे विज विजन बघून मला सर्व काही करावे लागते अशी स्टेज आता प्रत्येक क्षणाला हरप संदेश येत राहतो म्हणून अतिशय तत्पर राहावे लागते एकदा तर तो एक हजार किलोमीटरवाला पाचशे किलोमीटरवरती होता तर जसे समोरासमोर बोलतो तसे माझ्याशी बोलत होता तो वरून मेसेज करतो मी त्याच्याशी वार्तालाप करतो तो वरती बघतो असे पुन्हा मेसेज येतच राहतात आता तर अशी स्टेज होत असते की कि सेकंदात कितीतरी वेळा विचारविनिमय होतो समजतंय का त्यासाठी मला अतिशय अलर्ट राहावे लागते खूप तत्पर राहावे लागते तुम्ही तर विचार देखील करू शकत नाही खाता खाता मेसेज येत असतो मी ये एका बाजूला खात असतो पण मला चव काय आहे हे देखील समजत नाही त्यावेळेस माझी स्टेज अतिशय उच्च कोटीची असते मी काय खाल्ले यासाठी पण मला देहभानामध्ये राहून खावे लागते त्यासाठी मला पुरुषार्थ करावा लागतो ही माझी मनस्थिती मा कोणालाही समजणार नाही कोणीच मुलंही समजून घेऊ शकणार नाही समजतंय का मी काय म्हणतो ते पुढे जाऊन तुमची सुद्धा अशीच स्टेज येणार आहे एका सेकंदात निराकारी एका सेकंदात आकारी तर पुढच्या सेकंदात साकारी अवस्था होईल आज माझी जी स्टेज आहे एक दिवस ही स्टेज तुमची देखील बनेल तुम्हाला सुधा वर्ची दुनिया दिसेल तुम्ही पुरुषार्थ करा तुम्हाला सुद्धा दिव्य दृष्टी प्राप्त होईल ही नवी दुनिया कशी आहे आम्ही कुठे जाऊ आम्ही कसे असू ही सर्व दिव्यदृष्टी तुम्हाला सुद्धा प्राप्त होईल जे मी बघत आहे जी मला आहे ती दिव्यदृष्टी माझ्या मुलांना सुद्धा यावी ही माझी इच्छा आहे परंतु जोपर्यंत तुम्ही देहभानात आहात तोपर्यंत हे सगळं मुश्किल आहे परंतु अंतसमयी परमतत्व उतरणार परमतत्वाची मात्रा येणार तर सर्व व्यक्त मधून अव्यक्त बनेल तेव्हा तर स्पष्ट दिव्यदृष्टी प्राप्त होईल हा अंतिम पुरुषार्थ आहे अंतिम पुरुषार्थ काय आहे किती वाणी आहेत या अव्यक्तवाणीमध्ये कितीतरी गहन राज दडलेले आहेत तुमची ब्रह्मा वाणीमध्ये एक एक रहस्य जाणत असते लौकिकमध्ये समजा कुणाचे पिता मिनिस्टर आहेत चीफ मिनिस्टर आहेत सेंट्रल मिनिस्टर आहेत पी एम आहेत तर ता त्यांच्या मुलांना किती आनंद होत असतो त्यांना वाटते अरे वा माझे वडील तर पी एम आहेत सी एम आहेत खूप खुश होत असतात ते माझे पिता पी एम करोडपती आहेत माझे पिता अरबपती आहेत माझे पिता कारखानदार आहेत किंवा विदेशात अमेरिकेमध्ये आहेत ब्रिटनमध्ये आहेत लंडनमध्ये आहेत तर लौकिकवाल्यांना ह्याचा किती आनंद होतो तर तुम्हाला बेहदच्या मुलांना किती आनंद व्हायला हवा तुमचे परमपिता धरतीवर आलेले आहेत तुम्हाला खूप आनंद व्हायला हवे तुमचे ग्रेट ग्रेट ग्रँड फादर इथे आहेत जाऊ दे तुमचे पिता तर काही करू शकले नाहीत ते निघून गेले परंतु तुम्हाला घेऊन जाण्यासाठी कोण आले आहे सर्वोच्च परमधामाचा निवासी हो ते सर्वोच्च परमधाम सोडून तुमच्यासाठी इथे खाली धर्तीवर आले आहेत ते स्वतः खुद्द इथे आहेत कयामत के दिन खुदा ताला नूर स्वरूप से आकर कब्र से उठाकर ले जात आहे खुदा खुद्द खुदा आले आहेत तर तो धरतीवर येऊन कबर मधून उठवून घेऊन जाईल ही पाच तत्वांची कबर आहे त्यातून तुमच्या आत्म्याला बाहेर काढून परमात्मा बनवून घेऊन जाईल म्हणून ख्रिश्चन मुसलमान म्हणजे पाचशे करोड लोक मानतात की कयामतचा दिवस चालू आहे आणि हिंदूंना सांगतात की कलियुगाचे चार लाख अठ्ठावीस हजार वर्ष बाकी आहेत बेहचा एक पल किंवा क्षण म्हणजे इथे बेहिशोब वर्षे असतात महाशिवाच्या प्रतिपल अनंत अनन्त ब्रह्मांड बनतात आणि बिघडतात वेळ या वेळेला जाणून घ्या समजून घ्या समय की पहचान को रिलेशन बिटवीन टाईम स्पेस अँड स्पीड हे समजून घ्या आम्ही ते ज्ञान सांगताना शास्त्र आणि विज्ञानाचा पण आधार घेतो तुम्हाला किती आनंद व्हायला पाहिजे की तुमचे आजोबा क्रँड पा तुम्हाला इथे घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत आता मला काय म्हणणार दादा म्हणणार की बाप म्हणणार तुम्हाला काय चांगले वाटते बाप दादा मी तुमचा बाप तर नाही बाप दादा तुमचा बाप तर बिचारा निघून गेला आहे तुमच्या बापाचा बाप म्हणजे तुमचे आजोबा आले आहेत ग्रेट ग्रेट फादर आहेत तर ग्रँडपा म्हणणार ग्रेट ग्रेट ग्रँडफादर म्हणजे ग्रँडपा म्हणा कशात आनंद मिळतो बाप स्वतः येऊन त्याच्या स्वयंची ओळख करून देत असतो कारण मला कोणीही जाणू शकत नाही मी तुम्हाला ओळख दिली की मी तुमचा ग्रेट ग्रेट ग्रँडफादर म्हणजे आजोबा आहे तर काय म्हणणार ग्रँडपा म्हणणार ना तर आपल्याला काय म्हणायला पाहिजे तर बापूजी म्हणणार बापूजींची भूमिका बजावत आहेत ना तर छान वाटेल ते म्हणा पित्याचे रूप धारण करून येऊ का माने आम्हाला शिकवले आहे काय शिकवले आहे बापूजी म्हणायचे परंतु तुम्ही बुद्धीने नेहमी हा विचार करत राहा की तुम्हाला घेऊन जाण्यासाठी कोण आले आहे तुम्ही कुणाची मुले आहात तुमचे पणजोबा कोण आहेत तुम्ही साधारण मुले नाहीत तुम्ही या दुनियेचे राहिवाशीच नाहीत तुम्हाला या दुनियेशी काहीही घेणं देणं नाही तुम्ही तर या दुनियेचे परिवर्तन करण्यासाठी आले आहात पण इथेच फसून गेला आहात बच्चे फसले गेले आहेत ते वरून इथे दुनियेचे परिवर्तन करण्यासाठी आले होते परंतु इथेच डुबले तुम्ही साधारण आत्मे नाही तुम्ही असाधारण आत्मे आहात आजपासून मनात एक पक्का निश्चय करा की तुम्ही साधारण आत्मे नाहीत कोण आहात तुम्ही तुम्ही बेहदच्या बेहदचे परम 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 आत्मे आहात तुमचे संपूर्ण शरीर तेथे परम प्रकाशाचे बनेल हो आत्मा पण परमप्रकाशाचा आणि शरीर सुद्धा परमप्रकाशाचे होईल आत्मा परमप्रकाशाचा शरीर सुद्धा ऐंशी टक्के परमप्रकाशाचे होईल अशा शरीराने सुद्धा असे तुम्ही वरती जाल इथे लिहिलेले आहे तुमचे शरीर सुद्धा कसे होईल हो, हो। पण नशा असायला पाहिजे ना नशा राहील ना काय नशा राहील सांगा तर मला की घरी जाऊन विसरणार की नाही विसरणार मला माहीत आहे घरी जाऊन तुम्ही सुद्धा मायेमध्ये फसले जाणार देह आणि देह संबंधी मध्ये फसले जाणार हे घर नाही हे सेवास्थान ना आहे सेवास्थान आहे तुमचे सेवास्थान आहे तुम्ही ब्रह्मकुमारी आहात म्हणून सेवास्थान आहेत घराला काय समजायचे अरे या घरालाच तुम्ही परमधाम समजा तुम्ही परम आत्मा आहात तर जेथे परमात्मा राहतो ते परमधाम घर तुमचे काय आहे परमधाम येथे तुम्ही वासी बनलेले आहात तुमच्या घराला परमधाम आहे असे समजा काय आहे माझे घर तुमच्या घरालाच परम बनवून टाका मग बघा परिवर्तन होईलच घरात राहणारे परावर्तित होतील तुम्हीही परिवर्तन होईल तुमचेही परिवर्तन होईल सर्वांचे परिवर्तन होईल नेहमी बुद्धीत ही एक नशा राहायला हवी आम्ही नवीन दुनियेच्या विश्वात आहोत तुमच्या बुद्धीत हे नेहमी राहायला हवे की आम्ही मठ्ठ बुद्धीने मंदिरासारखे बनवूयात तर तुमची पूजा होईल तुम्ही सुद्धा करू शकणार नाहीत का कोण पूजा करेल तुमची तेथे भक्त लोक नसतील तेव्हा शंभर कलेचे खरबो मालिक असतील हे शंभर कलेचे जेव्हा तुम्हाला एकशे एक कलेमध्ये घेऊन जातील तेव्हा तुमची पूजा करतील तुमचे स्वागत करतील तुमची पूजा होईल का कारण तुम्ही जे पाहिले नाही विचार केले नाही समजले नाही ते तुम्ही प्राप्त केले आहे श्रोते हो गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी बापूजींचा हा एक सुंदर संदेश तुमच्यापर्यंत पोहोचावा ही आमची एकच अभिलाषा होती ज्ञान हे नेहमी सतत चेंज होत असते ते चेंजिंग आणि रिफायनिंग असते त्यामुळे बापूजींचे नवीन अनेक संदेश बापूजींच्या मेन चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील ते तुम्ही नक्की ऐका बेहच्या आत्म्यांचं भाग्य हेच की परमात्मा स्वतः सद्गुरू बनून त्यांच्या आयुष्यामध्ये आला आहे आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञान या बेहच्या आत्म्यांना देत आहेत आणि म्हणूनच श्री गुरुपादुकाष्टकामधली ही ओवी आज म्हणावीशी वाटते जो साधूच्या अंकित जीव झाला त्याचा असे भार निरंजनाला नारायणाचा भ्रम दूर केला विसरू कसा मी गुरुपादुकांना विसरू कसा मी गुरुपादुकांना बेहची परम महाशांती